मुख्यमंत्री साहब मनाले होते की आमचं जर सरकार आलं तर कुठल्याही मराठी माणसाला मोर्चा काढायची गरज पडणार नाही. जर मराठी माणूस रोडवर उतरला तर ज्या खात्याच्या मंत्र्याच्या विरोधात मोर्चा निघालाय त्या मंत्र्याला खाली उतरून प्रश्न सॉल्व करावे लागतील. कुठे गेले मुख्यमंत्री साहेबांची वचनं? शरद पवार यांनी वचननामा काढलेला होता की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण होईल. कुठे गेला त्यांचा वचननामा? फक्त जिंकण्यापुरता एसटी कामगारांचा वापर करून घेतात. मुख्यमंत्र्यांनी फक्त मराठी बाणा जो टिकवला आहे ना तो दाखवावा. नुसतं शब्दावर मराठी मराठी म्हणू नये. जातीचा मुसलमान जर असेल आणि त्याचे विचार आणि आचार जर शिवाजी महाराजांसारखे असेल तर तो खरा मराठा. नुसतं स्वतःला मराठा म्हणून मराठा हा माणूस होत नाही. आता आर्यन खानने सोडवायला सुप्रिया ताई सोळे म्हणते 25 दिवस पूर्ण कोठडीत राहिला. आईचं काळीच पिळवटून निघलं. 2 दिवसापूर्वी माझ्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. का? तर त्याला त्याच्या आवडीचं शिक्षण घ्यायचंय. पण शिक्षणाला वडला जवळ पैसा नाही. त्यावेळेस सुप्रिया ताई सोळेचं काळही पिळवटलं नाही. एका मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून कुठे गेले होते सुप्रिया सोळे ताईंची ममता? त्यावेळेस शरद चंद्रजी पवार मोठे नेते एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करून घेतला. आता कुठे गेलं त्यांचं शासन? श्री सुप्रिया यांची सत्ता आहे तरी सुद्धा एसटी कर्मचारी आणि जनतेचा जगाचा पोशिंदा शेतकरी हा आत्महत्या करतोय. जगाचा पोशिंदा शेतकरी वाचला तर जग वाचेल. फिल्म स्टारचा मुलगा वाचल्यावर जग वाचणार नाही. यांची जर फिल्म स्टार चालवत नाही तर आम्ही आमचं रक्त ओतून एक एक रुपया जमा करतो सरकारला देतो तेव्हा यांच्याकडे कर जमा होतो आणि त्याच्यावरती हे करतात. माझं मुख्यमंत्री साहेबांपर्यंत एवढं बोलणं पोहोचवा साहेब की तुम्ही जर देशावरती कर्ज असताना जर मंत्र्यांचे लाखाच्या घरात पगार वाढवू शकता तर एसटी महामंडळ जर तोट्यामध्ये तर त्याला पदराखाली सामावून घेऊन त्याला वरती का आणू शकत नाही? या आत्महत्या का थांबवू शकत नाही? का अजून बळी घ्यायचा विचार आहे मुख्यमंत्री साहेबांचा? बळी घ्यायचा विचार असेल तर सांगा सार्वजनिक आत्महत्या आम्ही करतो स्वच्छ मरणाची परवानगी द्या. सर्व एसटी कर्मचारी एकच जो स्वच्छ मरण पत्करतो ते पण मातोश्रीच्या समोर तशी परवानगी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी द्यावी. आज मराठी म्हणून जगण्याची लाज वाटते महाराष्ट्रामध्ये आणि ते पण आमचा मुख्यमंत्री मराठा असून एक मराठी माणूस मराठी अस्मिता जन्मलेला असून बाळासाहेबाच्या घरात जन्माला आलेला असून फक्त बाळासाहेबांचं नाव लावून चालत नाही म्हणा मुख्यमंत्री साहेब त्यांच्यासारखे.